नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतो इयत्ता 10वीचा मराठी विषय जो आहे। मराठी विषयामध्ये आपण आज भाषिक घटकांवर आधारित कृती आपण पाहतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काही कृती आपण पाहिलेल्या आहेत। प्रश्न चौथा आ जो आहे त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा हे तीन प्रश्न आपण पाहिलेत। या तीन प्रश्नांवर कशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात हे आपण पाहिलेत। ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की लेखन नियमानुसार वाक्य कशी लिहायची, त्याचबरोबर विरामचिन्हांचा वापर कसा करायचा, त्याचबरोबर शब्दसंपत्तीमध्ये आपण समानार्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द, समूहाबद्दल एक शब्द लिहा, त्याचबरोबर एका शब्दाचे अनेक अर्थ लिहा, अशा प्रकारच्या मुद्द्यांवर आज आपण त्या दिवशी आपण चर्चा केली अगोदरच्या व्हिडिओजवरती। ओके, आज आपण चर्चा करतो आहे प्रश्न चौथा आणि पाचवा, ज्यामध्ये पारिभाषिक शब्द असतात आणि त्याचबरोबर आकारविल्य आणि भाषिक खेळ या तीन मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात। खूप इम्पॉर्टंट आहेत, काही आपण प्रश्नसुद्धा घेतो आहे आणि हे प्रश्न कशा प्रकारचे विचारतात यावरती डिटेल्समध्ये चर्चासुद्धा करतो आहे। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती, या अगोदरच्या सगळ्या व्याकरणावरील व्हिडिओ, त्याचबरोबर भाषिक घटकांवर आधारित व्हिडिओ आणि त्याचबरोबर पत्रलेखन किंवा इतर साऱ्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागील सर्व व्हिडिओ पाहू शकताय। त्याचबरोबर नोट्ससुद्धा पाहू शकताय, त्या नोट्सच्या लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। ओके, आता पुढे जाण्याच्या अगोदर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ओके, या ठिकाणी बघा, पारिभाषिक शब्द जे आहेत खूप सोपे आहेत मित्रांनो, हे काही अवघड नसतात, खूप सिंपल सिंपल साधे सोपे हे प्रश्न असतात। तर प्रश्न म्हणजे काय, इंग्रजी शब्द आपल्याला दिले जातात आणि त्या इंग्रजी शब्दांना आपल्याला मराठी पर्यायी शब्द जे आहेत, आपल्या मराठी भाषेमध्ये जे पर्यायी शब्द असतात ते आपल्याला लिहावे लागतात। ओके, आता या ठिकाणी पहिला जो शब्द आहे, आता इथं प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ असतात, आता आपण बघूयात। एकच मिनिट आहे, हां। आता यामध्ये बघा, पहिला जो शब्द आहे आपला इव्हेंट, इव्हेंटला आपण काय म्हणतो, घटना। हा शब्द आपण बीजगणितामध्ये सुद्धा बघितलं की संभाव्यतेमध्ये घटना बघितलं, तसं इव्हेंट म्हणजे इथं घटना। त्यानंतर ड्रामा, ड्रामा म्हणजे काय असतं, नाटक असतं, ड्रामा म्हणजे नाटक, ड्रामा नाटक। आता यार्ड जो आहे, यार्डला काय असतो, आवार, आजूबाजूचा तुमचा भाग आहे त्याला आपण आवार म्हणतो, यार्ड म्हणजे आवार। आणि त्यानंतर मोबाईल म्हणजे आपण जो मोबाईल आपल्याकडे असतो ना त्याला आपण भ्रमणध्वनी म्हणतो, हे लक्षात, हा खूप भ्रमणध्वनी, भ्रमणध्वनी बरोबर ना, कुठेही चालता बोलता आपण बोलू शकतो। टॅक्स म्हणजे कर, टॅक्स म्हणजे कर झाला। त्याचबरोबर आपल्याकडे लेबर कोर्ट म्हणजे कामगार न्यायालय, कामगार न्यायालय, न्यायालय। तर अशा प्रकारे हे जे काही शब्द आहेत त्यांना आपल्याला मराठीला प्रतिशब्द आपल्याला वापरता आले पाहिजेत। आणि व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन, मूल्यांकन, ठीक आहे। तर अशा प्रकारे सुद्धा येतात आपल्याला, दोन प्रश्न येतील आणि दोन प्रश्न किंवा चार येऊ शकतात, चार शब्द येऊ शकतात, त्या चार शब्दांची तुम्हाला उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला एक मार्क मिळू शकतो। यामध्ये बघा ना, प्रश्न चौथा आणि पाचवा एक एक मार्काला असतो, चौथा प्रश्न पारिभाषिक शब्दांवरती असतो आणि पाचवा प्रश्न काय त्यावर त्यापेक्षा सोपा असतो, जो आकार विल्य किंवा भाषिक खेळ या दोघांपैकी कुठल्या तरी एका मुद्द्यावर आधारित असणार आहे। यानंतर अचूक पर्याय निवडा, ट्रान्सपोर्टला अचूक पर्याय कुठला येऊ शकतो, ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन का परिचलन, परिचलन तर येऊ नाही शकत, परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट, हा परिवहन जो आहे ना हा शब्द ट्रान्सपोर्टला एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर पुढचा जो आहे सुपरवायझर, सुपरवायझर तुमच्या परीक्षेला, तुमच्या पेपरचं पेपरला असतात ते सुपरवायझर असतात शिक्षक, सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षक त्याला आपण म्हणू शकतो, सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक। तर अशा प्रकारे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिथं तुम्हाला अचूक पर्याय निवडा हा सुद्धा विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा असा सुद्धा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो। यानंतर आता आपण आकारविल्य, आकारविल्य म्हणजे काय, आकारविल्य म्हणजे बघा ना, जसं आपण अल्फाबेटिकली लिहितो प्रश्न, म्हणजे अल्फाबेटिकली म्हणजे मुळाक्षरांच्या चढत्या क्रमाने आपल्याला लिहायचं आहे, पहिलं मुळाक्षर, दुसरं, तिसरं, चौथं, त्या चढत्या क्रमाने आपल्याला लिहायचे असतात, ती आकारविल्य। आता यामध्ये बघा ना, आरसा, आनंद, आम्ही, आजी, आता याच्यामध्ये आ आ आ तर आहे, तर आमधला र अगोदर येतो, न अगोदर येतो, म अगोदर येतो का ज अगोदर येतो, ज अगोदर येतो, तर अगोदर ज येतो, च छ ज न आपण म्हणतो ना, तो ज अगोदर येतो, म्हणून आजी हा शब्द जो आहे ना तो या ठिकाणी अगोदर येईल। ज नंतर काय येतो बाबा, र येतो, न येतो, म येतो, म येतो का कुठला येतो, प फ ब भ
म आपण असं म्हणतो तथ दध न अगोदर येतो, त्यामुळे आनंद जो आहे तो अगोदर येईल आनंद, आणि नंतर आनंदानंतर काय येणार म येतो, न नंतर मचा नंबर लागतो म्हणून आपण आम्ही येणार, आणि आम्ही नंतर शेवटी आरसा, स येतो र येतो शेवटी म्हणून शेवटी आपल्याकडे आला आरसा। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही आकार विल्हे जी आहे ती लिहू शकतो की मुळाक्षरांच्या चढत्या क्रमाने आपल्याला लिहावी लागतात। आता हा सोपा आहे, मोहर फळ फूल आणि पान। आता याच्यामध्ये फ पहिला येतो का म पहिला येतो का प पहिला येतो, तर यामध्ये जर आपण प फ ब भ म प फ ब भ म अगोदर प येतो मग फ येतो मग नंतर आपल्याकडं म येणार शेवटी, म्हणजे मोहर जो येतो शेवटी अगोदर प येतो मग प म्हणजे पान अगोदर येणार तुमच्याकडं, आणि त्या पानानंतर प नंतर फ येतो। आता फ इथं दोन ठिकाणी, एक तर फळ आहे आणि फुल आहे। आता या फ अगोदर येतो का फू अगोदर येतो, अगोदर फ येतो, फ फा फी फी फू फू आपण असं म्हणतो ना, तर अगोदर फ येणार म्हणून फळ अगोदर आला, आणि फळ नंतर मग तुमचा आला फूल आला, आणि मग शेवटी तुमचा आला मोहर, ओके माहेर झालं मोहर। तर अशा प्रकारे ही आकार विल्हे जी आहे त्या मुद्द्यावर आधारित ते चढत्या क्रमाने तुम्हाला लिहावी लागतात। हे गुण एक गुण जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे। हे हातातले मार्क आहेत, हे आपल्याला सोडायचे नाही। एक आणि एक दोन मार्काची ही व्हिडिओ आहे, ही व्हिडिओ जो बघेल त्याला दोन मार्कांपर्यंत मार्क मिळू शकतात, दोनपैकी दोन। हा जो लेखन विभाग जो आहे हा जो भाग आहे ना खूप इम्पॉर्टंट असतो, यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात। मराठीमधला हाच भाग आहे जिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात। तर यानंतर भाषिक खेळ, जर तुम्हाला आकार विल्हे नाही आले तर भाषिक खेळ, या दोघांपैकी एका मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। आता यामध्ये हुक्कीप्रमाणे बघा ना, भाषिक खेळ काय, हुक्कीप्रमाणे शेवटी की असलेले शब्द। आता जसं इथं हुक्की आहे तसं शेवटी की असणारे शब्द काय येतात, नक्की येतं, बुक्की येतं, चक्की येतं, पक्की येतं, असे अनेक शब्द, सक पक्की येतं, मुक्की चक्की पक्की बुक्की असे बरेचसे शब्द येतो। पक्की आलं, समजा चार शब्द सांगितलेत, मग पहिले लिहा पक्की, दुसरं लिहा बुक्की बुक्की, तिसरं लिहा नक्की ओके नक्की, आणि त्यानंतर चौथं लिहा चक्की चक्की झालं। अशा प्रकारे शेवटी की असलेले तुम्ही अनेक शब्द तयार करू शकता। इथं तर चार झाले, पण चारपेक्षा सुद्धा अधिक शब्द तयार होऊ शकतात। आता इथं ज्ञ बघा, इथं पण तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत। मध्ये ज्ञ आहे, इथं अ आहे, सर्व आहे, सु आहे, तत्व आहे। आता यामध्ये कुठं कुठं काय काय होऊ शकतं बघा, पहिली गोष्ट तत्वज्ञ बघा, पहिला एक शब्द तुमच्याकडे तत्वज्ञ ओके, तत्व घेऊन ज्ञ तयार झाला तत्वज्ञ। अ पासून अज्ञ होऊ शकतं, अ आणि ज्ञ पासून अज्ञ शब्द होऊ शकतं, एकदम सिंपल आहे, काय तिथल्या तिथंच उत्तर आहे। त्यानंतर सर्व आणि ज्ञ, सर्वज्ञ होऊ शकतो, तिसरा मुद्दा सर्वज्ञ। चौथा पॉईंट जो येतो तुमचा काय, सु आणि ज्ञ सुज्ञ होऊ शकतं, सुज्ञ। तर असे शब्दसुद्धा तयार करायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला शाब्दिक भाषिक खेळ येऊ शकतात, ही अशी डायग्राम आली, या व्यतिरिक्त वेगळीसुद्धा डायग्राम येऊ शकते ओके। तर मित्रांनो, आज आपण हे पाचवा आणि चौथा प्रश्न आपण पाहिला आहे, ज्यामध्ये आपण पारिभाषिक शब्द आणि आकार विल्हे आणि भाषिक खेळ यावरती चर्चा केली। नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा, आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा। आणखी बऱ्याच मुद्द्यांवरती आपण या बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये व्याकरणाच्या भागावरती। तर त्या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ आणि इथून पुढे येणाऱ्या इतर काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली, त्या लिंकवरती आपण व्हिडिओ अपडेट करत असतो सगळ्या व्याकरणाच्या आणि लेखन विभागाच्या। तर प्लीज या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आणखी साऱ्या व्याकरणावर आधारित व्हिडिओ बघा। धन्यवाद।